छत्रपति शिवाजी महाराज प्रथम मी वंदन करतो आज आपल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि सगळ्या या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमधून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानला आवाहन करण्यासाठी इथं आलेत. मी त्यांचं मनपूर्वक इथं स्वागत करतो. आपण पाहतो की आपले साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले दादा आदरणीय अजित दादा आपल्या ताई आपल्या सुप्रिया ताई आपले जुन्नर अंबेगावचे तारणार आदरणीय वर्षे पाटील साहेब पण महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांचे भाऊ जर कोण आहेत तर ते आदरणीय धनुभाऊ. आमचा तालुका कृषी प्रधान आहे. आमच्या तालुक्यात कुठली इंडस्ट्री नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदादा पाटलांपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पर्यंत आणि आता आदरणीय अजित दादा यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात 5 धरणं झाली. कॅनॉल झाले, केटीवेल झाले, ठिकठिकाणी बंधारे झाले. जवळपास 70% तालुका ओलिताखाली आला आणि माझ्या तालुक्यातले शेतकरी संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करू लागला. माझ्या तालुक्यात प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये जेव्हा सरस्वती असेल तेव्हा माझी ती माय बहिणी ओळखली तेव्हा ती काय म्हणतो, इडा पिडा जाऊ दे आणि बळीच राज्य येऊ दे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात या तालुक्यात महाराष्ट्रात बळीच राज्य आलं. किती ठिकाणी आणि किती उदाहरण आपण देऊ. एक 4-5 दिवसापूर्वी मी डिंगोर आंबेगाव आयनेवाडी ओतूर रोकडी या परिसरामध्ये गेलो. कामांचे अनेक उद्घाटन केले पण प्रत्येक शेतकरी मला तेच म्हटला कांद्याचं काहीतरी करायचं आहे, कांद्यासाठी आंदोलन करा, नाहीतर कांद्याच्या प्रश्नी सरकारला काहीतरी जागा करा. तुमच्याशिवाय आम्ही कोणाकडे जात नाही. धनुभाऊला फोन केला एका मिनिटात धनुभाऊ तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला होत, तब्येत बरी नाही, दिल्लीला गेले नाही पण पहाटे पहाटे आपल्या शेतकऱ्यांच्या आसू पुसण्यासाठी धनुभाऊ आलेले आहे. आमच्या डिंगोरचा शेतकरी आहे तानाशेत टोटे आहेत काही तर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कालावधीमध्ये त्यांचे कांद्याचे इतके पैसे झाले त्यांनी खूप मोठा बांगला बांधला. पण त्यानंतर 2014-15 केंद्राचे सरकार आलं त्या बांगल्याला त्यांच्याकडे कदर द्यायला पैसे सुद्धा नाही. मी मजा म्हणून किंवा त्यांच्यावर टीका करून म्हणत नाही, वस्तुस्थिती बघा आणि तानाचे टोटेला विचारा. माझ्या टिंगोर मधील कांद्याचे पैसे झाल्यानंतर एका दिवसात 15 स्कॉर्पिओ कांद्याचे पैसे शोरूम ला भरले नाही आणले आणले की नाही आणले काय झाल्यानंतर डिझेल टाकायला पैसे नाही. जणूभाऊ कांद्याचा जर शेतकरी असेल ते सगळे म्हणायचे आपले पोर ह्या घरातल्या एकदम. आता जर कांद्याचा शेतकरी म्हटला तर काय परिस्थिती आहे या ताईने इथं सांगितलं. एवढंच काही पाहुणे आल्यानंतर लांबूनच फडक्या कांद्याचा वास झाला तर रिटर्न निघत बरोबर. अशी वाईट परिस्थिती आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यांची राहते. अनेक
त्यांनी सांगितलं नेमकी परिस्थिती काय आहे, माझ्या शेतकरी संघटनेचे नेते म्हणाले तर भावना व्यक्त केल्या. सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला असताना त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ते चुकीच्या नाही. त्यांना आशा आहे, त्यांना अपेक्षा आहे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा, अनुभव तुमच्याकडून की तुम्ही काहीतरी कराल म्हणून त्यांनी ते भावना इथं व्यक्त करून दाखवल्या आहेत. माझ्या कांद्याचा प्रत्येक एकराचा उत्पादन खर्च जर पाहिला म्हणजे प्रत्येक किलोचा तर ते 14 ते 15 रुपये पर्यंत. आणि आता किती किलो जातोय? अरे 8, 9, 10, 11, 11 कांद्याची तळा बांधायची असेल तर स्टीलच्या किमती किती वाढलेल्या आहेत? खताचे, औषधाचे, बियाण्याचे किती किमती वाढलेल्या आहेत? मजुरी 600 रुपये महिन्याला घेतली पाहिजे, मला इथे माऊली जाते माझी. इतका सगळा खर्च वाढलेला आहे या महाराष्ट्रात आणि या देशात. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे या देशात आणि या शेतकऱ्यांना कधी टॅक्स नव्हता तो जीएसटीच्या रूपाने सरकार गोळा करतोय टॅक्स. बाजारांना जीएसटी आहे का नाही? खत औषध घेतली जीएसटी आहे की नाही? अवजड आणलं जीएसटी आहे की नाही? एवढंच नाही तर तूप, दही, तूप, लोणी याच्यावर जीएसटी. त्याच्या पलीकडे जाऊन माणूस जर मेला तर ते मैताच्या सामानाचं जीएसटी आहे. मुलांचं शिक्षण जे घेतो तो पेन्सिल, कोड रबर त्याच्यावर आता जीएसटी लावलेली आहे. म्हणून एखादा धडधड असत त्याचा आणि सर्वसामान्य आपले तो तर जेवण जेवत आपलं फक्त सरकारचा पाहुणा आपल्या शेजारी घेऊन जेऊ त्याला पण घेऊ चालतोय अशा प्रकारे टॅक्स यांच्या माध्यमातून. पण अशा ज्या सगळ्या बाजूने कोणी सापडत या माझ्या शेतकऱ्यांसाठी आजचा आंदोलन आपण जेव्हा नेतोय इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. एकतर आंदोलनापासून सीमित राहून चालणार नाही. 2015 साली नरेंद्र मोदींनी एक पॉलिसी आणली की डबलिंग द इन्कम ऑफ द फार्मर, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबलिंग करायचं. पण खर्च आता ट्रिपलिंग झाले म्हणजे डबलिंगचा काय अर्थ करायचा नाही. आम्ही काल आदरणीय अमोल कोल्हे साहेबांबरोबर आपले केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर साहेबांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना निवेदन दिलं. अमोल कोल्हे साहेबांनी माझी ओळख करून दिली की मेरे चुनाव क्षेत्र के विधायकची आहे. मी त्यांना रामराम केला. त्यांनी सांगितलं की प्याज मे हमारा खेती करने वाला किसान बहुत दिक्कत में है. ते म्हणले क्यू क्या हो गया? त्यांनी सांगितली निर्यात बंदी झाली, एक्सपोर्ट ड्युटीज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा कांदा एक्सपोर्ट होत नाही, पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय, त्या भाव मिळायच्या नादामध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठून ठेवलेला आहे, पावसामुळे आता तो सोडून जातला आहे. तुला फिरक्या मध्ये पीएसआर त्यांनी सांगितलं निर्यात जर आपल्याला कांदा करायचा असेल निर्यात आता चालू आहे पण एक्सपोर्ट ड्युटीज खूप हाय आहेत. मार्चच्या आधी 34 ते 38% कांदा एक्सपोर्ट होत होता, आता तो 8% खाली आलेला आहे. फिर क्या करणे का म्हणजे की राज्याचे प्रस्ताव भेजो. पिछले साल जब राज्याने हमको प्रस्ताव भेजा था तब हमने निर्यात की जो ड्यूटीज है वो कम की थी और प्याज वालों को थोड़ा बहुत पैसा देने का प्रयास किया था. विधायक जी तुम्हारे राज्य के जो मुखिया है उनको मेरे प्रस्ताव भेजने के लिए मनातल्या मनात विचार केला. तर तिकडे देशात दिल्लीत आहे तर म्हटलं आपण काय बोलायलो मनातल्या मनात विचार केला ना राज्याचे मुख्य आपण तर इतकं काम करतायत त्यांनी प्रस्ताव करायला पण एवढा काम आहे की प्रत्येक गणपती म्हणाला त्याची भेटी चालू आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे, गणपती बाप्पा दर्शन घेण्यासाठी गणपवाना तिकडे जाणार आता पितृपंतरा आहे बहुतेक तर इकडे खीर खाल्या त्यांना जायला लागलं. परत पुढे आला दांडी सण सुख्यानेच पाहिजे. पण ज्याला ज्याला ज्या ज्या खुर्चीवर विराजमान केले त्या खुर्चीचे जबाबदारीचं भान त्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. आणि मला दुर्दैवाने सांगू
उद्धव साहब ठाकरे यांच्या सरकारच्या कालावधीत मागच्या वर्षी जेव्हा अजितदा पवार साहेब मार्गदर्शन करत होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी राज्याच्या माध्यमातून आपलं काय काय मदत करता येईल ती पावलं उचल. ठीक आहे, राज्याच्या तिथोडी खडखडा असल्यामुळे सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही, पण माझ्या शेतकरी जो नियमित कर्ज भरत होता, कर्ज भरायची तर काहींची परिस्थिती नव्हती, पण सोसायटीवाले आमचे जे नव्हतं पुन्हा करायचे त्याची नियमित पैसे, ते नियमित कर्जदाराला 50,000 रुपये अनुदान द्यायचा निर्णय अजितदार घेतला. राज्याच्या प्रमुखांनी तिथं भान ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीवरून कार्य केलं पाहिजे. धनुभाऊला माझी विनंती आहे, पलीकडचे मंडळी तुमची बरीचशी मंडळी मित्र आहेत, त्यांना नेमकी जागा कसं करायचं, समजूत कसं करायचं त्याची जबाबदारी तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं असेल तर खूप मोठा संघर्ष आपल्याला करावा लागणार. या मार्केट यार्डमध्ये आपण कितीतरी पैसे घेतले मोजले, कधी कधी भाव पडला तर कोणत्या कृष्ण चिंतेनी तर केला. माझी संजय काळे साहेबांना विनंती, आता प्रशासक आहे, आता पुढे निवडणुका लागणार आहेत, मार्केटच्या निवडणूक तर आपण एकत्रितपणे ते जिंकणारच आहे, पण मला तुमच्याकडून एक शब्द पाहिजे. मला माझ्या बाजार समितीतून जो जो शेतकरी माल या बाजार समितीमध्ये टाकतो त्या मार्केट कमिटीने प्रत्येकाच्या कुटुंबाची इथून पुढची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच्यावर औषधोपचार करायचा असेल तर त्याला मेडिकल खर्चासाठी मार्केट कमिटीने त्याची मेडिक्लेमची पॉलिसी काढली पाहिजे. प्रत्येक शेतकरी, माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचा जर ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, तो जर मृत पावला तर माझ्या मार्केट कमिटीने त्या प्रत्येक शेतकऱ्याला कुटुंबाला आधार देण्यासाठी एक चांगली बरी रक्कम दिली जाईल अशा प्रकारचा निर्णय संजय काळे साहेब तुम्ही घेतला गेला पाहिजे. शेवटी शेतकरी आपला राजा आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे. या सगळ्या मंडळींना शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा आंदोलन करायचं ठरलं तेव्हा म्हणजे मी एकटाही आंदोलन करणार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा पाहिजे आहे, पण म्हणजे सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे, म्हणून सगळ्याच पक्षांना आमंत्रित करून पुढे आपण. मला तुम्हाला सर्व लोकांना तर विनंती करायची आहे की या आंदोलनानंतर आम्ही 2 दिवसानंतर मुंबईतल्या मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना भेटणारच आहे आणि लवकर लवकर प्रस्ताव पाठवून त्याला मदत करण्यासाठी विनंती तर करणारच आहे. पण माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, आपल्या सगळ्यांचा आवाज ते मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी एक कविता इथं म्हणणार आहे आणि ती कविता म्हणत असताना तुम्ही सगळ्यांनी पण माझ्या मागामागे म्हणणार आहे. म्हणजे फक्त याचा आतून व्यक्ती बोलतोय असं नाही वाटलं पाहिजे, म्हणणार गेलं म्हणणार या सरकारमध्ये जे कारभारी आहे या सरकारमध्ये ज्या कारभारी आहे त्यांची सातत्याने घोषणा आपण ऐकली. अहो सरकारमध्ये जे कारभारी आहेत ना त्यांचं म्हणतो ते असं सारखं म्हणतात काय ती दाडी काय ते डोंगा काय ते हॉटेल. अरे म्हणा ना संजयराव तुमचा आवाज येत नाही, म्हणणार ना तुम्ही ते मागचे थोडे म्हणणार ना. या सरकारमध्ये लोक असं म्हणतात काय ती दाळी काय ते डोंगा काय ते हॉटेल, पण आमचा शेतकरी काय म्हणतोय नको ती दाळी नको ते डोंगा नको ते हॉटेल, नको ती दाळी नको ते डोंगा नको ते हॉटेल, निर्यातबंदी नाही ओके, अरे निर्यातबंदी नाही ओके, निर्यात चालू एकदम ओके, निर्यात चालू एकदम ओके, नाहीतर म्हणू माझे ओके, नाहीतर म्हणू माझे ओके,
पर नष्ट होके एकदम ओके, पर नष्ट होके एकदम ओके, पर नष्ट होके एकदम ओके, पर नष्ट